केळी उत्पादनात जळगाव पाठोपाठ नांदेड जिल्हा आघाडीवर आहे. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर परिसरातील केळीला जगभर मागणी असते, कारण इथे पिकणाऱ्या केळीची चव काही वेगळीच आहे. मात्र यंदा पावसानं दगा दिल्यामुळे धरणं कोरडी पडली आहेत. इथल्या शेतकऱ्यांवर उभी केळीची बाग कापून टाकण्याची वेळ आली आहे. गेल्या 30 वर्षात प्रथमच इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवर हा प्रसंग ओढावला आहे. मोठ्या कष्टानं वाढवलेली केळीची बाग कापून टाकण्याची वेळ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा पावसानं दगा दिल्यामुळे अर्धापूर, भोकर आणि मुतखेड या 3 तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाला असून पाण्याच्या कमतरतेमुळे नाईलाजानं त्यांना केळीची बाग कापण्याची वेळ आली आहे. शेततळ्याला पाणी नसल्यामुळं यावर्षी पाण्याची दुष्काळी आहे. दुष्काळीमुळं पाणी केळी येऊ शकत नाहीत, त्याच्याकरता कापून टाकण्याची योजना चालू केली आम्ही. पहिल्यांदाच एवढी कमी पाणी आहे. सध्या इसापूर धरणामध्ये 14% पाणी आहे, त्यामुळं आम्हाला 40% वर जर इसापूर धरणामध्ये पाणी असेल तर अर्धापूर तालुक्याला सिंचनासाठी, केळीसाठी, ऊसासाठी आम्हाला या ठिकाणी पाणी मिळते. या अर्धापूर तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकरी ज्यांच्याजवळ केळी आहे ते केळीची मोठ्या प्रमाणात स्वतःहून कत्तल करतोय. गेल्या 25 वर्षात प्रथमच या परिसरातील शेतकऱ्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय. अर्धापूर, भोकर आणि मुतखेड या 3 तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात येते. त्यातून जवळपास 2.5 ते 3 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा सगळं चित्रच बदलून गेलंय. बरसात झाली नाही, तळ्याला पाणी नाही आणि हे 13 रुपयाला रोप घेऊन सन्या 4,500 रोप लावलं. आज 13 रुपये म्हणलं तर एका झाडाला लागले आणि आता हे 2 खत घातलेलं आहे, 4 फवारण्या झाल्यात आणि रोपण्याची शक्यता नाही. केळीच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना खर्च करावा लागतोय. यंदा शेतकऱ्यांच्या केळीवर 4 फवारण्या झाल्या असून हा सगळा खर्च वाया जाणार आहे. आमच्या या 2-3 तालुक्यामध्ये केळीची 2.5 ते 3 हजार हेक्टर लागवड दरवर्षी होत असते. यावर्षी पाण्याचा अंदाज कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना 500 हेक्टर फक्त केळीची लागवड केली होती आणि ते सुद्धा आता पाणी कमी असल्यामुळे काढून टाकीत आहेत. आणि हे आमच्या 2-3 तालुक्यामध्ये 2.5 ते 3 हजार कोटी जे उत्पन्न येत होतं केळीचं, तर ते सगळं उत्पन्न यावर्षी येणार नाही. आणि याच्यावर जवळजवळ मजूर लोक सुद्धा, मजुरायची उपजीविका, व्यापाऱ्याची उपजीविका आणि शेतकऱ्याची, हे तिघांचं मिळून असं 2.5 ते 3 हजार कोटीचं आमचं नुकसान झालेलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या या भागातील शेतकऱ्यांची सगळी मदार ही ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्यावर होती. मात्र या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा उरला असून सिद्धेश्वर आणि इसापूर धरणं कोरडी पडली आहेत. त्याचा फटका या परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून इथल्या शेतकऱ्यांना आता आस आहे ती राज्य सरकारच्या आर्थिक मदतीची. नितेश महाजन, झी मीडिया, नांदेड.